नमस्ते मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी पशुसंवर्धन विभागामध्ये फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. त्या अगोदर ज्यांनी आमच्या न्यूज मॅट्रिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला दिसतील. आणि ज्यांनी अगोदरच सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती आहे की या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तर सर्वांना माहीतच आहे की महापरीक्षेमध्ये भरपूर गोंधळ तयार झालेला आहे. ज्यांची ज्यांची पशुसंवर्धन विभागामध्ये भरती आहे आणि ज्यांची हॉल तिकीट आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये तर भरपूर गोंधळ निर्माण झालेला आहे. पहिल्यांदा 10, 13, 14, 16, 19, 20 या तारखेच्या ज्या परीक्षा होत्या त्यांचे हॉल तिकीटसुद्धा आलेले होते आणि परत महापरीक्षेने ह्या परीक्षा रद्द केल्या असं जाहीर केलं होतं. आणि पुन्हा परत आणखी काही 2-3 दिवसाच्या तारखा आलेल्या आहेत की त्या दिवसाच्या सुद्धा परीक्षा रद्द झालेल्या आहेत. तर कोणत्या आणखी 2 दिवसाच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत ते पाहूया. हे पहा, 19, 20, 21 आणि 22 आणि 23 या तारखेच्या पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत असं महापरीक्षा पोर्टलवरती आलेलं आहे. आपण वेबसाईट ओपन करून पाहू शकता. ज्यांच्या ज्यांच्या 19, 20, 21, 22 आणि 23 तारखेला परीक्षा आहे ऑल महाराष्ट्रामध्ये त्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, हे सर्व लक्षात घ्या. ज्यांच्या ज्यांच्या परीक्षा आहेत याची नेक्स्ट तारीख लवकरच कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्यांची आता परीक्षा आहे 19, 20, 21, 22, 23 तारखेला त्यांनी लॉग इन करून पाहायचं आहे की आपली नंतर परीक्षा कधी आहे. ह्या तारखेचा पण परीक्षा आता रद्द झालेल्या आहेत, नेक्स्ट डेट कधी येते ती आपण लॉग इन करून व्यवस्थित पाहून घ्या. अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती क्लिक नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.